सध्या सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी लगबग सुरू आहे. अवघ्या काही दिवसातच घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. लवकरच सर्वजण बाप्पाच्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहेत. झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील जहागीरांच्या घरी जल्लोषाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. एजे म्हणजेच अभिरामने स्वतःच्या हाताने लाडक्या बाप्पाची सुंदर मूर्ती तयार केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काहीच महिन्यांपूर्वी नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली, पण अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिनेता राकेश बापटने साकारलेली एजे व अभिनेत्री वल्लरी विराजने साकारलेली लीला ही जोडी आता प्रेक्षकांच्या लाडक्या जोडींपैकी एक बनली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. अलीकडेच मालिकेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता, त्यानंतर आता गणेशोत्सव जल्लोषाने साजरा होताना पाहायला मिळणार आहे. यासाठी खास अभिरामने सुंदर गणपतीची मूर्ती तयार केली आहे. अभिनेता राकेश बापटने इंस्टाग्रामवर गणपतीची मूर्ती तयार करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राकेश स्वतःच्या हाताने मूर्ती बनवताना दिसत आहे. यात राकेशने मस्त सुंदर अशी लाडक्या बाप्पाची मूर्ती बनवल्याचं पाहायला मिळत आहे. राकेशने बनवलेली गणरायाची मूर्ती आता जहागीरांच्या घरी विराजमान होणार आहे. या दरम्यान नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सध्या लीलाचं हिटलर एजे बद्दलचं मत हळूहळू बदलताना दिसत आहे. एजेची दुसरी बाजू आता समोर येत आहे, त्यामुळे दोघांचं नातं अजून खुलताना पाहायला मिळत आहे. अशातच लीलाने एजेकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. हाच मैत्रीचा हात एजे स्वीकारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.